चार तारखेच्या रात्री म्हणजे 5 तारखेच्या अर्ली मॉर्निंगला साधारण 1:15 सुमारास दाबा परिसरामध्ये आमची बीट मार्शल पेट्रोलिंग करत होती. बीट मार्शलचे पेट्रोलिंगचा जो स्टाफ आहे आमचा नितेश वाकडे आणि नितीन रंगारी यांना काही संशयित लोक त्या ठिकाणी आढळून आले. त्यापैकी 3 जणांना सुरुवातीला त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये काहीतरी थोडीशी गडबड वाटली म्हणून त्यांनी बाकी स्टाफ, आमचा डी व्ही स्टाफ, डी व्हीचे जे अधिकारी आहेत आणि नाईट राऊंडचे अधिकारी आहेत यांना तत्काळ त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि ही जी सर्व दरोडा टाकण्यासाठी तयारीत असणारी जी आरोपी आहेत हे एकूण 11 आरोपी त्या ठिकाणी होते. परंतु झटापटी करून 2 आरोपी त्यांच्या त्या ठिकाणावरून पळून जाणे, अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात सफल झाले आणि 9 आरोपी आहेत ताब्यात घेण्यात आलेले आहेत. अटक आरोपी जे आहेत ते सगळे मध्य प्रदेशमध्ये आहेत. अटक आरोपींची नावं जी आहेत, एक रमाकांत दुबे, भीमेंद्र परतेती, विक्की रंगारे, अजय कांबळे, भरत वानखेडे, मुरारी मिनोटे, जितेंद्र वडुळे, गणेश तांदूळकर आणि पंकज तवले हे जे 9 जण आहेत त्यांना अटक केलेलं आहे. त्यांच्याकडून आपल्याला एक तलवार, चाकू, मिरची पावडर, पेन्सिल, त्यानंतर इलेक्ट्रिक कटर, त्यानंतर 2 चारचाकी गाड्या असं सर्व जे दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य लागते ते सगळं साहित्य आम्हाला त्यामध्ये मिळालेलं आहे. मुख्य सूत्रधार यामध्ये फरार आहे, त्याचं नाव या ठिकाणी उघड करणं उचित नाही, त्याचा शोध आम्ही आता घेत आहोत. परंतु जो प्रायमाफिसी तपास झालेला आहे त्यामध्ये हे आम्हाला सध्या तरी उडवाउडीची उत्तर देत आहेत. ते सांगतात की आम्हाला गाडाधन शोधण्यासाठी ते आणलेलं आहे, परंतु हे दरोडा टाकण्याच्या तयारीने जिथे आलेले आहेत त्यांचा कुठला तरी जवळपासच्या एखाद्या मोठ्या ठिकाणी किंवा यांना कुठली तरी टीप इथल्या लोकल एखाद्या व्यक्तीने दिलेली आहे आणि यांना त्या ठिकाणी दरोडा टाकायचा होता. लवकरच आम्ही ती उघडकीस आणू आणि त्याबद्दल आपल्याला माहिती देऊ.